प्रेक्षणीय कुस्ती बाहुली जमदाळे विरुद्ध पहलवान सोडो दया त्याच्या आजोबाचं नाव कृष्णा जमदाळे त्याच्या पंजोबाचं नाव तुकाराम जमदाळे बाहुलीचं खरं नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जमदाळे ज्ञानेश्वर जमदाळे संजय काका पाटील यांच्या वतीनं रेजरची जागतिक विजेता इराण आणि मंजित पहिला हरियाणा केसे या पहिलवानाने लवकरात लवकर या ही कुस्ती खासदार संजय काकांच्या वतीने लावण्यात येणार आहे आणि संजय काकांच्या हाती लागणार आहे कुस्ती तरी पहिलवान मंडळी लवकरात लवकर मैदानात या रेजरची पहिलवान आ गए पहिलवान मंजित पहिला आप ही आइए त्यानंतर जी कुस्ती एक नंबरची सिकंदर शेख विरुद्ध छोटा दत्ता अमृतसर पट्टिया काढा महान भारत केसरी लोकनेते स्वर्गीय आमदार शंभूराजी देशमुख यांना मोठी नेते शिल्पकार यांच्या स्मरणार्थ आणि माझे पुत्र देश आणि संग्राम सिंह भाऊ देशमुख माजी अध्यक्ष जिल्हा परिषद तथा ग्रीन पॉवर शुगरचे चेअरमन यांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात येणार आहे धन्यवाद आपले सावकारी आपले रोख रक्कम 6 लाख रुपयाची कुस्ती आहे पहलवान एजाजी और पहलवान अंजित मेलाजी दोनों को बिंदी अंदर आई है पाटील यांचं मैदानात आगमन झालेलं आहे इथं आपण काय हे फुटवले दादा हे भावा हे सरकपुड काय वाजवा पटेल काय संजय काका सुद्धा पहलवान होते मंडळी संजय काका पाटील या कुस्तीचे पंचराती खासदार संजय काका पाटील घोषणे खेळाचे पहलवान बरोबर भोसले व्यायामशाळेला संजय काका सराव आंतरराष्ट्रीय होणार आहे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय झालं आणि प्रकाश भाऊच्या पाठीशी आम्ही निवेदक महाराष्ट्रातले राहूच राहू परंतु सर्व सज्जन प्रेक्षक राहणार आहेत आणि यात्रा कमिटी राहणार आहे सर्वांचं मी कौतुक आहे हार्दिक स्वागत आहे जबरदस्त कुस्त्या या ठिकाणी लांबलेल्या आहेत फोटोग्राफरांच्या काय विषय नाही सोडा ते काय पत्रकार मित्र आलेले सर्वांचं कौतुक हार्दिक स्वागत होत आहे आणि या ठिकाणी सर्व निवेदकांचं एकदम घ्याय पाहिजे हार्दिक स्वागत करूया एकदम घ्याय पाहिजे आणि पुढच्या वर्षीचं मैदान आताच या ठिकाणी घोषित होत आहे जबरदस्त आणि तुफानी मैदान होणार अडचणीला दूर सावून हे मैदान झालेलं आहे मंडळी अडचणी येत असतात अडचणी निघून जात असतात पण अडचणीला घाबरायचं नसतंय भाऊंचा ध्यास आहे बोला भाऊ कुस्ती केलेला ज्याच्या अंगावर लाल माती फिरलेलं आहे त्याचीच कुस्ती आहे मंडळी मी मनाशी सांगितलं संजय काका भोसले व्यायामशाळेला तालमीला होते जय कुमार भाऊ गोरे मान खटावचे आमदार भोसले व्यायामशाळेला होते असा कुस्तीचा चालता बोलता इतिहास घडवला आणि प्रकाश भाऊ पाटील आणि ते सहकारी यांचं मी हार्दिक स्वागत करतो पुढचं मैदान